ಭೂಸೇನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿ ನಿನ್ನೆ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡ ಜನರಲ್ ಮನೋಜ್ ಪಾಂಡೆ ಅವರಿಗೆ ಇಂದು ಗೌರವ ವಂದನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಗೆ ದೊಡ್ಡ ಇತಿಹಾಸ ಹಾಗೂ ಪರಂಪರೆ ಇದೆ. ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಏಕತೆ ಹಾಗೂ ಅಖಂಡತೆಯ ಪ್ರತೀಕ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ತಮಗೆ ಇದು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ತರವಾದ ಜವಾಬ್ದಾರಿ. ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಸೇನೆಯ ಕಾರ್ಯ ಹೆಚ್ಚಿದೆ. ಸೇನೆಯ ಗೌರವ ಉಳಿಸಿ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ ನಿಭಾಯಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದರು. आपके माध्यम से मैं देशवासियों को आश्वासन देना चाहता हूं कि भारतीय सेना स्वतंत्रता, स्वाधीनता और समानता इन तीनों मूल्यों पर पूरी तरह या पूर्णतया प्रतिबद्ध है. आप जानते हैं विश्व की जियोपॉलिटिकल सिचुएशन तेजी से बदल रही है, जिसके फलस्वरूप हमारे आगे कई चुनौतियां हैं. हर संभव चुनौती का सही मायने में सामना करना हमारी स्थल सेना का काम है. हमारी स्थल सेना बाकी सिस्टर सर्विसेज के साथ पूरे समन्वय, सहयोग और सामंजस्य से हम तीनों मिलकर इन चुनौतियों का और हर कॉन्फ्लिक्ट सिचुएशन के लिए तैयार रहेंगे. लेफ्टिनेंट जनरल बग्गवली सोमशेखर राजू अवरु इंदु सेना सिबंदी उप मुख्यस्थरागी कार्य आरंभिसलिदारे. इवरु 1984ರಲ್ಲಿ JAT रेजिमेंट के सेर्पडेगोंडिदरु. ನಂತರ ಇವರು ಭೂತಾನ ಭಾರತೀಯ ಗಡಿ ರೇಖೆಯಲ್ಲಿ ಉರಿ ಬ್ರಿಗೇಡ್ನ ಕಮಾಂಡರ್, ಬಂಡಾಯ ನಿಗ್ರಹ ಪಡೆ ಹಾಗೂ ಕಾಶ್ಮೀರ ಕಣಿವೆಯ ಚಿನಾರ್ ಕಾರ್ಪ್ಸ್ನಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಭೂತಾನ್ನಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ತರಬೇತಿ ತಂಡದ ಕಮಾಂಡೆಂಟ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ.